आप देख रहे हैं अब तक न्यूज इंडिया, जो आपको रखे आगे। आज ऑर्डर होती, काल सुनावणी झाली जामीन अर्जावर। पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे, पहिल्यांदा त्यांनी सुरुवातीला अटकपूर्व जामीन अद्वैत यांनी दाखल केला होता, तो या कोर्टाने फेटाळला होता। त्याच्यानंतर ते उच्च न्यायालयात गेले होते अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी, उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला। त्याच्यानंतर त्यांना अटक झाली भोपाळहून, त्याच्यानंतर पोलीस कस्टडी मिळाली, त्याच्यानंतर मॅजिस्ट्रेट कस्टडी त्यांना मिळाली, त्याच्यानंतर त्यांनी मालेगाव येथील सेशन कोर्टात पहिल्यांदा जामीन अर्ज दाखल केला होता, तो बघिले साहेबांनी पहिला जामीन अर्ज त्यांचा फेटाळला। त्याविरुद्ध नाराज होऊन त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती जामीन अर्ज दाखल करून। उच्च न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज प्रलंबित असतानाच चार्जशीट दाखल झालं, कारण 90 दिवसात चार्जशीट दाखल करणे अनिवार्य असल्याकारणामुळे। त्याच्यानंतर त्यांनी चार्जशीट दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयातला जामीनचा अर्ज विथड्रॉ केला आणि नवीन जामीन अर्ज या कोर्टात मालेगाव येथील सेशन कोर्टात त्यांनी नवीन जामीन अर्ज दाखल केला। त्याच्यानंतर पोलिसांचा जबाब कोर्टाने मागवला, बँकेतर्फे इंटरव्हेनर म्हणून मी हजर झालो आणि काल त्यांचे वकील होते अनंत जगताप यांनी सुमारे 2 तास युक्तिवाद केला, त्याच्यानंतर सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला आणि बँकेतर्फे मी युक्तिवाद केला आणि मग कोर्टाने त्यांचा निर्णय काल अर्गमेंट ऐकल्यानंतर निर्णय आज राखून ठेवला होता आणि आज कोर्टाने सविस्तर ऑर्डर करून त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। काल युक्तिवाद करताना त्यांच्या वकिलांनी जे कोर्टापुढे मुद्दे मांडले होते की याच्यापैकी एकही कलम या केसला लागू पडत नाही, त्यांचं जे मुख्य त्यांचं जे आर्ग्युमेंट होतं, तसं त्यांचं म्हणणं येतं होतं की आता चार्जशीट दाखल झालेली, दोषारोप पत्र दाखल झालेलं आहे, तपास आता पूर्ण झालेला आहे, त्यामुळे त्यांना जामीन द्यावा हाही एक त्यांचा आर्ग्युमेंटचा एक मुख्य भाग होता। परंतु बँकेतर्फे मी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की 2013 रेणुकादेवी यंत्रमाग यांनी कर्जाची मागणी केलेली होती आणि त्यावेळेस अद्वै हिरे हे NDCC बँकेचे चेअरमन होते आणि रेणुकादेवी या यंत्रमाग उद्योगची चेअरमन त्यांची माता, त्यांची आई स्मिता हिरे ह्या होत्या आणि व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँक याचे चेअरमन त्यांचे वडील प्रशांत हिरे हे होते। ते तीन, त्यांनी जी लोनची मागणी केली होती ती 3 इन्स्टॉलमेंटमध्ये ते लोनचं वाटप करण्यात आलं। पहिलं जे लोनचं वाटप करण्यात आलं त्यावेळेस बँकेची मंजुरी होती त्या पहिल्या लोनच्या हप्त्याला, ते 2.80 कोटी पहिलं लोनचं वाटप करण्यात आलं। 2.80 कोटी पहिलं जे लोनचं वाटप करण्यात आलं त्यावेळेस त्यांनी रेणुका देवीने जी एक प्रॉपर्टी मॉर्गेज केली होती त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जे 1.51 कोटी एवढं भक्त होत, त्याच्यानंतर दुसरा हप्ता, तिसरा हप्ता असे 2-3 हप्त्यामध्ये लोनचं वाटप करण्यात आलं आणि 1.47 कोटी रेणुका देवी यांना लोन म्हणून देण्यात आलं। विशेष म्हणजे सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की त्या तिन्ही लोन प्रकरणात म्हणजे 7.46 कोटीला पहिल्यांदा जी प्रॉपर्टी मॉर्गेज केली होती तीच प्रॉपर्टी दुसऱ्यांदा मॉर्गेज करण्यात आली, तीच प्रॉपर्टी तिसऱ्यांदाही मॉर्गेज करण्यात आली अँड दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याला बँकेने रिकमेंडेशन केलेलं नव्हतं, तरी देखील यांनी अद्वैत यांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसरा आणि तिसरा हप्ता लोनचा त्यांना मंजूर करून रेणुका देवीला ते लोन मंजूर केलं। त्याच्यानंतर 6 कोटी रक्कम ही त्या 7 कोटी जी पहिल्यांदा 7.46 कोटी रेणुका देवीमध्ये जमा झाली तिथून ती रक्कम त्यांनी 6 कोटी त्यांनी विड्रॉ करून ती व्यंकटेश कॉपरेटिव्हच्या खात्यामध्ये जमा केली। बँकेचे नियम जे असे आहे की एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये ती रक्कम वर्ग करता येत नाही, त्यांनी रेणुका देवीच्या खात्यातून व्यंकटेश बँकेच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग करताना NDCC बँकेची कुठलीही संमती घेतली नाही। तसेच कोर्टाच्या निदर्शनात आम्ही युक्तिवादाच्या वेळेस आणून दिलं की जी लोन त्यांनी जे घेतलं होतं ते त्यांना पॉवर लोनचं युनिट स्टार्ट करायचं होतं, सुरू करायचं होतं, त्यासाठी घेतलं होतं, मात्र पॉवर लोनचा उद्योग सुरू झालेला नाही आणि त्या पैशाचा मिसअप्रोप्रिएशन म्हणावं लागेल, मिसअप्रोप्रिएशन अपहार झाला आहे हे कोर्टाच्या निदर्शनात आणून दिलं। या तिघांनी सर्वांनी मिळून कॉन्स्पिरसी करून हा पैशाचा अपहार केलेला आहे,
जरी चार्जशीट दाखल झालं तरी आम्ही उच्च न्यायालयाच्या कोर्टाला निकाल दाखविले की मियर फायलिंग ए चार्जशीट इज नॉट ए चेंज इन सर्कमस्टान्सेस। हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। गरीब शेतकऱ्यांनी त्यांच्या ठेवी त्यांच्या रकमा ह्या त्यांना या एनडीसीसी बँकेत जमा केल्या होत्या। त्यांची आता मुलांची लग्न मुला मुलीचे लग्न करायचे त्यांना त्यांच्या रकमा मिळत नाही त्यामुळे त्या पैशाअभावी त्यांना त्यांच्या मुला मुलीचे लग्न देखील करता येत नाही। आणि अशा परिस्थितीत जर या आरोपीचा जर जामीन कोर्टाने मंजूर केला तर समाजात एक चुकीचा संदेश जाईल की बस श्रीमंत इन्फ्लुएन्शियल लोक हे गुन्हा करून देखील मोकाट जामीनवर त्यांची सुटका होते। त्यामुळे जरी चार्जशीट दाखल झालेलं असलं तरी त्यांना जामीन देऊ नये। हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। कोर्टाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आज अद्वैरे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे।